सर्वांना भीम सम्यक ज्ञान चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आषाढी पौर्णिमेच्या तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा बहाल करते आषाढी पौर्णिमा ही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे ही पौर्णिमा सुद्धा सणासारखी साजरी करायची असते आषाढी पौर्णिमेला गुरु पौर्णिमा सुद्धा म्हणतात पहिले गुरु भगवान बुद्ध होय आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहे त्या घटना कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहूया पहिली घटना कपिल वस्तूमध्ये शाक्य लोक राहायचे शाक्य लोक दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये हा उत्सव साजरा करायचे तो उत्सव सात दिवस चालायचा सिद्धार्थाच्या जन्माच्या वेळी हा उत्सव साजरा झाल्यावर शेवटच्या दिवशी महाराणी महामायेला गर्भधारणा झाली तो दिवस म्हणजे आषाढ पौर्णिमेचाच होता याचे सविस्तर वर्णन भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आलेला आहे ही अतिशय महत्वाची घटना आषाढ पौर्णिमेला घडली दुसरी घटना पाहूया सिद्धार्थाचा गृहत्याग सुद्धा आषाढ पौर्णिमेलाच झाला सिद्धार्थाला गृहत्याग का करावा लागला हे सुद्धा ग्रंथामध्ये आहे तिसरी घटना पाहूया सिद्धार्थाला शोध लावला या धम्माचा उपदेश सारनाथ येथील मृगदाय वनामध्ये पाच परिवाजकास दिला त्या परिवाजकाची नावे कौंडिन्य वप्प महानाम भद्दीय अश्वदी या पाचही जणांना धम्म समजावून सांगितला व त्यांनी तो धम्म मान्य केला व ताबडतोब भगवान बुद्धा शरण गेले व आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा अशी भगवान बुद्धांना विनंती केली व भगवान बुद्धांनी त्यांना आपल्या धम्मामध्ये सामील करून घेतले व ते पाच परिवाचक पहिले शिष्य झाले व भगवान बुद्धाला ते गुरु मानू लागले म्हणूनच या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा सुद्धा म्हणतात आषाढी पौर्णिमेला भगवान बुद्धाने पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले ही महान अशी घटना आषाढ पौर्णिमेलाच घडली त्यामुळे ही पौर्णिमा आपल्यासाठी महत्वाची आहे चौथी घटना पाहूया भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये अनेक भिक्खू सामील झाले व भिक्खूंचा मोठा संघ तयार झाला हा संघ धम्माच्या प्रचारासाठी गावोगावी पायी फिरत असे पावसाळ्यामध्ये त्या काळी पाऊस जास्त राहायचा पावसामध्ये खूप हाल व्हायचे त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितले की पावसाळ्यामध्ये एखाद्या विहारामध्ये तीन महिने राहून तिथेच धम्माचा अभ्यास करायचा व धम्मावर चर्चा करायची तीन महिने एकाच ठिकाणी राहायचे इथूनच वर्षावासाची सुरुवात झाली ही घटना घटनासुद्धा आषाढी पौर्णिमेलाच घडली बौद्ध धर्मामध्ये आषाढी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे भगवान बुद्धांच्या काळापासून चालू झालेली वर्षवासाची परंपरा आजही चालू आहे म्हणून आषाढी पौर्णिमा ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे व पवित्र आहे अशा महत्त्वाच्या व पवित्र घटना आषाढी पौर्णिमेलाच घडल्या त्यामुळे आपल्यासाठी ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून आपण ही पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करायची असते पुन्हा एकदा आषाढी पौर्णिमेच्या तमाम भारतीयांना कोटी कोटी शुभेच्छा बहाल करते इथेच थांबते जय भीम नमोबुद्धाय